जिव्हाळा त्यांच्याकडून आम्हाला मिळतोय, धन्यवाद. तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू, यावेळेला आपण बघतोय सरळ बॅटने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय, एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. दोन धावा या दरम्यान पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर 9 चेंडू + 2 धावा, 3 धावा येतील. बघा डीजे ऑपरेटर सुद्धा किती चाणाक्षण आहेत, कारण 9 चेंडूचा इशारा जेव्हा पंचांकडून आला आणि लगेच इथे आपल्याला सायलेंट ऐकायला भेटलं, 9ची जी कॉलर ट्यून आपल्याला बघायला मिळते. यापुढे आपण बघतोय जबरदस्त, कारण ही धून आतमध्ये आहे परंतु ती वाजवावी लागते, कारण कालच्या दिवसामध्ये ऑपरेटर होते काल तेव्हा हे आवाज आपल्याला ऐकायला आला नाही, परंतु आज जसं पहिल्याच सामन्यात आपण बघितलं, दुसऱ्या सामन्यामध्ये पहिला 9 चेंडू पडला आणि इथे लगेच आपल्याला बजर ऐकायला आलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, मिस्टर अवधूत. यावेळेला जितू भानुशाली सुरेख फटका खेळताना आपल्याला बघायला मिळतो, धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते, रिद्धी 11 मनोरहा संघ जाऊन पोहोचतोय 4 यादव संख्येवर, 4 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय, रिद्धी 11 मनोर वर्सेस जय भवानी दांडाखाडी. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये हे दोन संघ क्वालिफाय झाले होते, तर पहिल्या दिवसामध्ये एनसीसी सबळ या संघ क्वालिफाय होऊन अंतिम 4 मध्ये पोहोचलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अवधूत, यावेळेला सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्कर लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न दिसला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय, निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. रिद्धी 11 मनोर संघ आपण बघितलं तर नंबर 8 ते 9 पर्यंत चांगले बॅटर आहेत आणि चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, म्हणजे मजबूत संघ आहे. तर एकाच बाजूने त्यांच्या तोडीस तोड दांडाखाडी. यावेळेला आपण बघतोय यू मिस आय हिट, हे दर्शवताना मिस्टर अवधूत विकेटचं होतंय पतन, पहिला गडी बाद होतोय. या ऐकूया आपण डीजेला. डीजे थँक्यू फरहान. मैदानाच्या आतमध्ये नूतन नगर सफाळेचं मैदान माकड्याचं मैदान होतं आणि त्याच माकड्याच्या मैदानावर फरहानने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 धावा 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना क्लीन बोल्टच्या माध्यमातून मिस्टर आपण बघतोय अंबिया बाद झाला. आता जितू भानुशाळी आणि एका बाजूने फरहान आपल्याला बघायला मिळतोय. हे दोन फरहान पटेल अँड जितू भानुशाली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध खेळी कशी करावी हे जितू भानुशालीकडून शिकावं, कारण जास्तीत जास्त आपण ग्राउंड शॉट जितूच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतात. कित्येक वर्ष भांडुली गावामध्ये वास्तव्याला होते, त्यानंतर मनोर इथे स्थायिक झाले आणि आज मनोर क्रिकेट संघातून एक हुकमी फलंदाज म्हणून पुढे येताना जितू भानुशालीला आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना अवधूत आपल्याला बघायला मिळतोय 30 सर्कल वरून, मात्र रनअप आपल्याला बघायला मिळतोय अवधूतचा. जय भवानी दांडाखाडी संघाकडून पहिलं षटक चालताना आपण बघतोय, धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. अव्वलेला डाऊन द लेग मारा आपल्याला बघायला मिळाला होता, लेग गेस्टीच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो, जबरदस्त आणि अप्रतिम गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते मिस्टर अवधूत. तेच गतीने गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अवधूत शेवटचा चेंडू असेल, फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा चुकलाय. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतोय, हा मागच्या चेंडूपेक्षा जास्त गतीने फेकला गेला होता चेंडू आणि पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण बघतोय, रिद्धी 11 मनोर हा संघ जाऊन पोहोचतोय 1-4.
डीजे थँक यू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1-4 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना असेल कनाद रायडर्स महाडोली वर्सेस आपण बघतोय सरगम सरपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. हा डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक कर्णधाराच्या मुखातून जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतो तेव्हा ऐकतोय की खेळपट्टी खूप सुरेख बनवलेली आहे आणि अशी खेळपट्टी आम्ही सहजासहजी कुठे बघत नाहीत. आणि त्याच धर्तीवर आपण बघतोय ही खेळपट्टी कोणी बनवली हे आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ आम्ही. त्या दरम्यान जितूच्या बॅटमधून एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 5. तर खेळपट्टी बनवण्यासाठी ग्राउंड स्टाफ होते आदरणीय सुदामजी पाणेरा साहेब, गंगारामजी जाधव साहेब आणि नाशिकजी पाणेरा साहेब तसेच दत्ता पेंटर या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन. ग्राउंड स्टाफ आहेत की आपण सन्मानपूर्वक या एकवीर चषक साखरेच्या मुख्य मंचावर यायचं आहे. एकवीर चषक साखरे 2024 आपला सन्मान करू इच्छिते. इथून जबरदस्त बघा फरहान पटेल हा एक असा खेळाडू आहे की ज्याने 6 चेंडूवर 6 षटकार मारलेत परंतु या सिक्सर किंगला इथे बांधून ठेवलंय. पूर्णपणे मात्र बुंद्यात चेंडू टाकले जातात, पायांची हालचाल करून देत नाहीत गोलंदाज आणि हीच ताकद बनले गोलंदाजाची. पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या आपण बघतोय, डाव्या हाताने राऊंड द विकेट, काय टिचून मारा केला जातोय इथे. प्रतीक पहिला चेंडू एक धाव, त्यानंतर 2 चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळाले. आता जितू भानुशालीला मात्र कानमंत्र देण्यासाठी भाग पडलं गेलंय. काहीतरी सूचना देतोय की चेंडूला कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, सिंगल डबलला प्राधान्य दिलं पाहिजे जर मोठे फटके येत नसतील तर. जय भवानी दांडाखाडी हा संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा या वेळेला आपण बघतोय फरहान पटेल हा विकेट घेतला नाही तर हा विकेट दिला जातोय इथे, कारण फरहान पटेल बघतोय की चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे परंतु पुन्हा क्रीज मध्ये जाण्याचं धाडस केलं नाही आणि इथे मात्र मोठा गडी बाद होतोय. रिद्धी 11 मनोर संघाला बसतोय. 2 हादरा 5 या धावसंख्येवर. थँक्यू. चला आदरणीय वसीमजी शेख साहेब यांना विनंती करेन, आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊन निलेजी गरज साहेब यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं आहे. तर निलेजी गरज साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. निलेजी गरज साहेब यांच्यावर वसीम शेख काटाळे यांचं भरपूर प्रेम आपल्याला बघायला मिळालं आणि एका एक चेंडू होता षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं आणि त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज जाताना आपल्याला बघायला मिळते. तर पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाज सज्ज होतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रतीक राऊंड द विकेट मारा करतोय डाव्या हाताने. नवीन फलंदाज येतोय मुकेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जित्तू भानुशाली अँड मुकेश वांगड. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय गतीमध्ये परिवर्तन होतोय सातत्याने आणि काही जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. आतापर्यंत लगातार 4 चेंडू निर्धाव हाताळलेत ते म्हणजेच प्रतीक नाही. डाव्या हाताचा गोलंदाज आहे, 5 चेंडू झालेत परंतु 4 निर्धाव हाताळलेत मी म्हटलं आणि धावसंख्या आपण बघितली तर 5. या वेळेला आपण बघतोय शेवटचा चेंडू होता एक धाव येते एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांच्या समाप्तीखेर रिद्धी 11 मनोर हा संघ जाऊन पोहोचतोय 2-6. Yeah.
थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 6-2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती खेळ 2-6 रिद्धी इलेव्हन मनोहर थोडासा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. हर्ष एन चिनू आपण बघतोय व्यासपीठाच्या दिशेने येताना, वेलकम. 23 गोलंदाज म्हणून पुढे येताना हर्षला आपण बघतोय, तर एका बाजूने हार्ट हिटर म्हणून चिनूची ओळख आहे. नक्कीच कनाथ रायडर्स पहाडोली विरुद्ध 2 हात करतील. तर गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वर तिसरं षटक हाताळण्यासाठी. अवधूत आपण बघतोय ज्याने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं, ते सुरेख फटका बघायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू बघायला मिळतोय. गोलंदाजी मात्र टिचून होताना आपल्याला बघायला मिळते. कंजूस गोलंदाजी कशी करावी हे जय भवानी दांडाखडीचे गोलंदाज आपल्याला दाखवून देत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना स्ट्राईक एंडवर आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय मुकेश. तोन सुरेख फटका बघायला मिळतोय मुकेशचा, परंतु एकच धाव येईल आणि एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 7 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 7 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे म्हणजे कुठेतरी पॉवरफुलची 2 षटकं होती, जिथे पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती तिथे पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे. तिसरं षटक तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा अवधूत गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. इथून जबरदस्त फटका बघायला मिळतोय. डीप स्क्वेअरला एकदा चेंडू निघून गेला 4 धावांकरिता आणि या 4 धावेनंतर धावसंख्या आपण जाऊन बघतोय तर 11 धावा 11 रन्स ऑन द बोर्ड रिद्धी इलेव्हन म्हणून संघाला. मात्र सुस्थितीमध्ये जायचं असेल तर जितू भानुशालीचं खेळणं खूप गरजेचं आहे. फाद अजून सुद्धा बाकी आहे, परंतु ही जोडी खूप काही सांगून जाईल. कारण मोठे फटके यांच्या बॅट मधून आले तर मात्र थोडस दडपण हे जय भवानी दांडाखडीवर येऊ शकते. तहा राईज रईस सुद्धा असेल अजून फहाद आहे, त्यामुळे फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. परंतु इथे गोलंदाजी मात्र चांगली होताना आपल्याला बघायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा अवधूत अवघडेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि चेंडू गतीने मात्र निघून जातोय. सीम अर्षा पार चौकार. चला ग्राउंड स्टाफ आदरणीय सुदामजी पाणेरा साहेब, गंगारामजी जाधव साहेब, नाशिकजी पाणेरा साहेब आणि दत्ताजी पेंटर यांना मी नम्र विनंती करेन की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे. खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य या चारही मान्यवरांकडून आपल्याला बघायला मिळालं आणि खूप छान खेळपट्टी त्यांनी बनवून दिली. कारण सतत 9 दिवस एखाद्या खेळपट्टीवर खेळणं आणि ती खराब न होणं म्हणजे खरोखरच कौतुक करावं लागेल. चला 3 षटकांचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकात 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा आणि या 4 चेंडूनंतर आपण 2 चेंडूनंतर वेळ किती झालाय 3 षटकांना ते सुद्धा दर्शवू. कारण 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं ही फेकायची आहेत. पुन्हा एकदा होतो यावेळेला मात्र जितू भानुशाली हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. सिलिमिट ऑफला चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय. त्यावेळेला निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 2 चौकारानंतर निर्धाव चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा कमबॅक करताना मिस्टर अवधूत आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती अवधूतने. त्यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 चौकारानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3 कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2-15. थँक्यू डीजे थँक्यू.
तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 18 चेंडूंचा खेळ होतोय तब्बल, आणि धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा. आणि रिद्धी लेवण मनोरकडे चांगले फलंदाज असताना सुद्धा या 15 धावा म्हणजेच जय भवानी दांडाखाडीच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आपल्याला. 3 षटक आतापर्यंत फेकून झाले, 2 गडी बाद, 15 धावा, 3 षटकांसाठी वेळ झालाय 15 मिनिटांचा, म्हणजे उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायचे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. दर्शन न्यू मॅन आपण बघतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दर्शन आपल्याला बघायला मिळतोय षटक क्रमांक 4 दांडाखाडी संघाकडून आपल्याला बघायला मिळेल. आणि 4 षटकाला सुरुवात होते, दर्शनच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आणि दर्शन कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. तर एका बाजूने मुकेश आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय नॉनस्टेक एंडला जितू भानुशाली, हे दोन बॅटर आहेत. आता हात खोलावे लागतील, कारण तुमच्याकडे जर चांगले बॅटर अजून ड्रेसिंग रूम मध्ये आहेत तर मात्र तुम्हाला हात खोलावे लागतील, कारण 6 षटकांचा खेळ आहे. 60 ते 70 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत परंतु धावा सुद्धा धावफलकावर हवे आहेत. इथून शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपल्याला बघायला मिळाला उजवेशीच्या खूपच बाहेर, आशुतोष व्यवहारे सरांकडून खराब चेंडूचे संकेत येतात आणि अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड, 3 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये उपउपांत्य फेरीची ही दुसरी लढत आपल्याला बघायला मिळते. पहिली लढत आपण बघितली वीर तणाजी पारगाव वर्सेस एनसीसी सफाळे. या वेळेला मोठा फटका येतोय मुकेश याच्या बॅट मधून. समालोचन कक्षामध्ये स्टँड अँड डिलिव्हर आपल्याला चेंडू बघायला मिळाला 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आपण खराब बघितला, त्यानंतर षटकार येतोय म्हणजे एक चेंडू मध्ये 7 धावांची लयलूट केले इथे मुकेशने. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजच्या ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर दर्शन. राईट आर्म राऊंड द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय बाईचा, आणि या बाईच्या सहाय्याने एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड, पहिला चेंडू पट्ट्यामध्ये होता, सरळ बॅटने सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय. त्यानंतर मात्र गुटलेंथवर चेंडू तीच गतीने टाकला होता. इथे जितू भानुशालीला नीटसं समजलं नाही चेंडू, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव येते, एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. लेग बाईचा इशारा येतोय आणि लेग बाईच्या सहाय्याने एक धाव येताना धावसंख्या 24 24 धावा. पुन्हा एकदा दर्शन, आपण बघतोय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मुकेश झेलबाद होतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. तर फहाद येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर म्हणून खूप मोठं नाव आहे फहादच, आणि एका बाजूने जितू भानुशाली तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आपण बघतोय सलामीला गेलाय. आणि आतापर्यंत जितू भानुशालीच्या बॅट मधून सुद्धा 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. 9 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून बघायला मिळते. आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल सुटतोय. कोणत्या खेळाडूला जीवनदान मिळतंय बघा. आता इथून येणारे चेंडू आणि प्रत्येक चौकार षटकारावर गोलंदाज मात्र विचार करत बसेल, कारण खूप मोठं नाव आहे फाजचं.
कमी चेंडू मध्ये जास्त षटकार, एकवीरा चषक, साखरेचा आपण विचार केला तर फहादच्या नावावर आहेत आणि त्याच खेळाडूला मात्र इथे एक सोप्पा झेल सोडून जीवदान मिळत आहे पूर्णपणे. मात्र म्हणतात ना की कमरेचा प्रॉब्लेम असतो तेव्हा चालता येत नाही माणसाला, तसं कंबरडं मोडलं असतं कारण खूप मोठं नाव आहे आणि तीच कामगिरी केली होती सुद्धा गोलंदाजाने, परंतु झेल सुटतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा जखमेवर मीठ चोळण्याचं काम इथे होताना आपल्याला बघायला मिळतंय. चौका बायच्या साह्याने जरी आला असला तरी झेल सुटल्यानंतर चौकार येतोय आणि या चार धावीनंतर धावसंख्या आपण बघतोय 28 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण बघतोय चौथं कंप्लीट होतोय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीखेर 3-28 रिद्धी 11 मोहर ह्या संघाची धावसंख्या आपण बघतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 28-28 धावा. आदरणीय अंकुश गंगाराम पाटील साहेब साखरे हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच स्वागत सन्मान सुद्धा त्यांचा केला जाईल कारण इथे आपण बघतोय की एकवीरा चषक साखरे ही 9 दिवसाची स्पर्धा आपण बघतोय आणि कंटिन्यू 8 दिवस इथे डीजेचं सामान असेल, मंडप डेकोरेटरचं सामान असेल किंवा ट्रॉफ्या असतील तर हे सर्व सांभाळण्याची, रात्रपाळी करण्याची जबाबदारी अंकुश गंगाराम पाटील साहेब यांच्याकडे होती आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी आदरणीय मनोजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे, त्यांचं मानधन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवायचं आहे इथे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3:30 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला हे 6 चेंडू फेकण्यासाठी, हे लक्षात ठेवा नाहीतर पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. जितू भानुश्रीच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि एका धावीने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29 धावा. षटक क्रमांक 5वा आणि चेंडू क्रमांक 1 फेकून झालाय गोलंदाज प्रतीक. प्रतीक आपलं वैयक्तिक हे दुसरं षटक आहे, पहिलं षटक काही जबरदस्त हाताळलं होतं, फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. अव्वलेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त आणि अप्रतिम असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. स्वर्गीय श्रीकांत ठाकरे क्रीडांगण साखरे हे मैदान आपण बघतोय आणि एकवीरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघत आहोत. इथे जितू भानुशालीच्या बॅट मधून जे 3 चौकार आलेले आहेत आतापर्यंत ते 3 चौकार त्याच स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 34, 34 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 5वा सुरू आहे आणि 5व्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 34, 34 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. कशा पद्धतीने उर्वरित 3 चेंडू हाताळले जातील प्रत्येक कडून हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर वाईड यॉर्कर. हा चेंडू जबरदस्त हाताळला गेला कारण जितू भानुशालीला आपण बघितलं तर डाव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो मात्र प्रहार करतोय, हल्ला चढवतोय आणि त्याच अनुषंगाने ही गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू राखला जातोय, चेंडू निर्धाव खेळला जातोय. अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि त्या अनुभवाच्या बळावर मात्र गोलंदाजी करतोय. इथून पुन्हा एकदा मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं असतं तर मात्र परिणाम थोडासा वेगळा बघायला मिळाला असता. धावसंख्या आपण बघतोय 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 35, 35 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल. अवडेला आपण बघतोय फास्टच्या बॅट मधून एक धाव येताना चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी सुद्धा बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36, 36 धावा. 5 षटकांच्या अक्युरेट समाप्ती केर 36 धावा. यानंतर सरगम सरपाडा आणि कनत रायडर्स बहाडोली
या दोन्ही संघाच्या संगणकांना नम्र विनंती करेन की आपण शेवटचं षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जो वेळ होता 25 मिनिटाचा त्या 25 मिनिटांमध्ये मात्र ही 5 षटकं फेकून झाले. थोडीशी घाई केली 5व्या षटकात गोलंदाजाने आणि जे 3.5 मिनिटाचा वेळ होता त्या 3.5 मिनिटांमध्ये 6 चेंडू फेकून झाले आणि पेनल्टी जी एक खेळाडू मध्ये घेण्याची होती ती मात्र पेनल्टी इथे वाचवलेली आहे. तर शेवटचे 6 चेंडू आहेत. नवीन गोलंदाज येतोय प्रणय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. जय भवानी दांडाखाडी सध्याच्या स्थितीला आपण बघतोय पूर्णपणे रोखून ठेवलंय. परंतु इथून जर या षटकात आपण बघितलं तर 15 धावा जर येत आहेत तर मात्र मनोर संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये असेल. कारण मनोरकडे चांगले गोलंदाज आहेत आणि 50 धावा ते रोखू शकतात एवढी कॅपॅसिटी त्या गोलंदाजाकडे आहे. परंतु इथून जर 5-6 षटकाचं धावेचं हे षटक जर आलं तर मात्र दांडाखाडी संघ मजबूत असेल. इथे पहिल्या चेंडूवर आपण बघतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय, चेंडूला फेकलं जातंय. तोपर्यंत आपण बघितलं तर जित्तू भानुशालीने आपली विकेट इथे मात्र फेकली जाते आणि नवीन फलंदाज मैदानात जाईल. तोपर्यंत या ऐकूया आपण PKDG ला. तर आदरणीय सुदामजी पाणेरा साहेब, गंगारामजी जाधव साहेब, नाशिकजी पाणेरा साहेब आणि दत्ता पेंटर साहेब आपणास नम्र विनंती करतो की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे. खेळपट्टी बनवण्यासाठी आपलं अमूल्य योगदान आहे आणि त्या योगदानाबद्दल एकवीरा चषक साखरे आपलं स्वागत करू इच्छित. धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 36-36 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदान 37-37 या धावसंख्येवर स्थिरावलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. थँक्यू डीजे, थँक्यू. आमिर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन फलंदाज ताहा राईज अँड आमिर ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघते. दोघांनी सुद्धा अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही त्यामुळे नक्कीच द्वंद्व बघण्यासारखे असेल. कारण उर्वरित चेंडू फक्त आहेत 4 आणि या 4 चेंडूंवर तुम्हाला प्रतिकारच करायचा आहे त्यामुळे हे बॅटल बघण्यासारखं असेल. नवीन गोलंदाज आलेला आहे प्रणय. 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेलेत प्रणयकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आमिरच्या बॅटमधून. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 41-41 धावा. थँक्यू. तर 41 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात रिद्धी 11 मनोर या संघाची. धावसंख्या आपण बघतोय 41 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना प्रणय आपण बघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाइट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून आपण बघतोय. खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये भर होताना 42 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. प्रणयने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चौकार सोडला तर मात्र चांगले चेंडू हाताळले गेलेत. परंतु इथे व्हाइट बॉल म्हणजे अतिरिक्त चेंडू सुद्धा हाताळावा लागेल आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा तुम्हाला. वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी होताना बघायला मिळते.
धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या इथे गडी बाद होतोय. धावपच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं तर तहाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलंय आणि आमिरला बाद केलं गेलं इथे. तर दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन चेंडूवर तहा एखाद षटकार मारेल का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय, विश्वास आहे आणि क्षमता सुद्धा आहे आणि ही क्षमता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे. हार्दिक भोजनालय जिथे खेळाडूंच्या जेवणाची सोय केलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चॅम्पियन वसईच्या खेळाडूने मात्र इथे येऊन आम्हाला सांगितलं होतं की खूप छान जेवण होतं आणि चव सुद्धा चांगली होती जेवणाची. त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं हार्दिक भोजनालयचं. आणि बघा स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली तहाने, त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. चेंडू बिग हिट आपल्याला बघायला मिळाला सहा धावांकरिता. वाजव शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. सहा धावा आल्यात, आपल्याकडे स्ट्राईक ठेवली, आमिरला बाद केलं गेलं आणि षटकार आला गेलाय. तर हा कॉन्फिडन्स संघाला मात्र पुढे नेताना आपल्याला बघायला मिळतोय तहाचा. इथून मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थेट आमच्या कॅमेरामॅन मुनीत कडूच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय सहा धावांकरिता. आणि या षटकारानंतर आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचतोय 54-54 या धावसंख्येवर. विजयासाठी आपण बघितलं तर 36 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष समोर आहे. तहा दोन चेंडू खेळला आणि 12 धावांची नाबाद खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि जाऊया टॉस कडे. थँक्यू डीजे, थँक्यू. एकवीरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघतोय आणि या भागामध्ये वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा ह्या फेमस आहेत. तर उकडवलेल्या ह्या शेंगा कोणाला खायच्या असतील तर मुख्य मंचाच्या डाव्या बाजूने आहेत. चला सरगम सरपाडा आणि ऑल मास्टर पुरस्कृत कणत रायडर्स बहाडोली संघाचा कर्णधार या आपण. तर आदरणीय किशोरजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे आणि आज त्यांचा लग्न वाढदिवस आहे. त्यांना माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. एकवीरा चषक साखरे या स्पर्धेकडून सुद्धा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी अनिव्हर्सरी. तर एका बाजूने हर्ष आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने अमर पाटील. कॉल असेल सरगम सरपडायचा. आई एकवीरा कॉल आहे आणि आई एकवीरा आलेला आहे. तर किशोरजी वजे साहेबांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर बसायचं आहे. तर हर्ष काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण बहाडोली संघ आपण बघतोय क्वालिफाय झाला होता, तर नक्कीच एक मजबूत संघ आहे. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सरगम सरपड्यामध्ये काही चेंजेस प्लेइंग इलेव्हन मध्ये? ते बघूया, आम्ही डिसाईड नाही केलेलं. मी आता अजून टीम आल्यावर डिसाईड करू. नक्कीच आज सकाळच्या 17 तुम्ही बघितले दोन सामने, दुसरा सामना सुरू आहे. तर तुमच्या रणनीतीमध्ये काही बदल असेल का? आणि एकवीरा चषक ही स्पर्धा प्रत्येक खेळाडू आतुरतेने वाट बघत असतो, तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ही स्पर्धा मी प्रथमच खेळत आहे, खेळायला खूप मजा आली आणि आमचं जसं चाललंय तसं आम्ही रेग्युलर कंटिन्यू ठेवू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. अमर काय म्हणशील? नाणेफेक करलेला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, तर कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-70 धावांपर्यंत. नक्कीच तुमच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये काही बदल असतील? वेळेवर ठरवू आम्ही. काय म्हणशील प्रतीक पाटील जो मॅन इन फॉर्म आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? आणि प्रफुल पाटील सलामीच्या जोडीपर्यंत जोडीमध्ये तुमच्या तुला कितपत अपेक्षा असतील की सलामीची जोडी कुठपर्यंत खेळली पाहिजे? ते खेळले तर स्कोर होतोच. नक्कीच रुपेश पाटील आणि पूर्ण एकवीरा चषक आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. रुपयाबद्दल बोलायचं तर त्यांच्यावर काय आयोजन कोणीच करू शकत नाही. नक्कीच थँक्यू सो मच. आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे रिझर्व्हसाठी असतील प्रमोदजी शेडगे सर.
माझ्या शेंगा शिजल्या काय सांगा, ना दारू केवाला बसलाय सांगा, दारू केवाला बसलाय सांगा, व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेकरिता, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवले गेले. आज राखीजी पाटील उपस्थित आहेत, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आणि हे म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल येते, कारण हसण्याने आयुष्य वाढतं असं नेहमीच म्हणतात, हसण्याने जीवन वाढतं. तर राकेशजी पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आज अमूल्यवेळ या स्पर्धेकरता आपण देत आहेत. तर रुपेशजी पाटील आपल्या बंधूकडून आपलं वेलकम आहे. या नाशिक पाणेरा आणि दत्ता पेंटर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिलाच बॉल ऑफ साईडला ऑन द राईस खेळा गेलाय, खूप चांगल्या पद्धतीने जमिनी लगत चेंडू निघून जाईल, ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर मिळेल एक धाव. आज 3 खेळाडूंची कमी खेळली नाही असं म्हणायला हरकत नाहीये, कारण संदीप 40+ क्रिकेट खेळण्यासाठी माकुंसरमध्ये दाखल झाले, जिग्नेश आज नाही आहेत जे विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात बॅटर आहेत, आणि त्याचप्रमाणे धीरज आज नाही आहेत. हे 3 खेळाडू व्यतिरिक्त चांगला परफॉर्मन्स दाखवला ऑन साईडला, काय फटका खेळलाय, दीपेनच्या बॅट मधून येतो एक क्लास क्वालिटी दर्जाचा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फहात त्या ठिकाणी डबल माइंड मध्ये होते की पुढे येऊ की पाठी जाऊ, अशातच एक धाव मिळाली. कॅच ड्रॉप्ट होताना पाहायला मिळतो, कॅच तर कॅरी झाला नसता परंतु एक चांगले प्रयत्न फहातचे होते, चेंडू स्टॉप केला जेणेकरून 3 धावा आपल्या संघासाठी वाचतील, हे त्याचे प्रयत्न सक्सेस ठरले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय, आपण पाहताय एकविरा चषक साखरे 2024 चा शानदार आणि अप्रतिम आयोजन. चेंडू व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय, नील सर त्या ठिकाणी पाहायला मिळतायत, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटवरचा अफाट आणि अफलातून प्रेम. अक्षयजी गायकवाड जे आपण पाहताय दांडाखाडी संघाचे प्लेयर आहेत, त्यांनी शुभेच्छा दिलेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यावेळेला पुन्हा एकदा लेफ्ट केलं होतं, आता तर मात्र यावेळेला वाचणार नाहीये. तर गोलंदाज जर आपण पाहिलं तर गौरव जाधवने प्रभावित केलंय यंदाच्या हंगामामध्ये, 3 ते 4 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. एक मॅन ऑफ द मॅच संजयजी एकनाथ किनी, MH48 प्रॉपर्टीज जे प्रोप्रायटर आपण पाहतायत, ज्यांच्याकडून ही ट्रॉफी सन्मानित केली जाते. मलकेशाताने चिप शॉट आहे, मनगडाचा वापर केला, हवेत खेळला होता सिंगल, मिळते सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये. एकच दावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोचते 9-10 एकंदरीत 10 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार, गौरव जाधव, मूर्ती लहान, कीर्ती महान, फुलटॉस बॉल, दीपेनच्या बॅट मधून सोडणार नाहीये, गॅप मध्ये खेळला, 1 बाउन्स चौकार, गुड शॉट, सुपर बॅटिंग बाय दीपेन दांडाखाडी, संघाचा ब्रँड यावेळेला झळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 14 धावा, ग्रेट स्टार्ट बाय जय भवानी दांडाखाडी टीम. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात, ब्युटिफुल. नाशिकची पाणीरा यांना मी विनंती करेन, नाशिक काका आपण या व्यासपीठावर, त्याचप्रमाणे दत्ता पेंटर यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.
दोन वेळा पाच पाच विकेट घेणारा हॉल ऑफ फाईव्ह विकेट अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं आणि टोटल या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंटमध्ये 13 विकेट सहित टॉप वन वर रँकिंग वन वर पाहायला मिळतोय उमर गुल ज्याचं नाव आहे जफर अन्सारी परंतु उमर गुल या नावाने प्रचलित असं खेळाडू पाहायला मिळतोय. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडूला स्टॉप केलं जाईल गुड फिल्डिंग गुड थ्रो. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावात एक्झॅक्टली घेतल्या गेल्या होत्या आणि तिथून आमीरचा खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. हार्दिक भोजनालय यांची स्वादिष्ट मेजवानी जेवणाची आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं रुचकर जेवण कसं असावं आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत जे परिपूर्ण जिभेवर चव रेंगाळणं म्हणजे काय तर हार्दिक भोजनालय सौभाग्यवती संपदा सुनील वजे सौभाग्यवती सुनीता रवींद्र पाटील सौभाग्यवती सुवर्णा सदाशिव वजे या हार्दिक भोजनालय यांच्या गृहिणी आपण पाहू शकतायत आणि त्यांचं खूप खूप आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या नारी शक्तीला सलाम. पॅडल स्लिप केला जातोय खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा सुस्वागतम चौकार गुड शॉट. जबरदस्त यावेळेला पिवळा रंग म्हटला तर एक प्रतीक ऊर्जा देणार हे स्त्रोत पाहायला मिळत. पुन्हा एकदा बॉल तयार नील यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता खूपच बाहेर निघणार हा चेंडू. यस व्हाईट बॉल उमर गुल ज्या गोलंदाजाने बऱ्याच फलंदाजांच्या दांड्या गुल केलेत परंतु आज या ठिकाणी नील सर या ठिकाणी पाहायला मिळतात चांगली फलंदाजी करत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. संघाची धावसंख्या फलकावर 21 गुड डिलिव्हरी गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो उमर गुल एक सेन्सिबल बॉलर कसा असावा तहा रेजच्या हातामध्ये चेंडू यावेळेला निघून जातो एक वन ऑफ द बेस्ट बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज उशिराने तो या ठिकाणी आला जवळजवळ 6व्या क्रमांकावर आला जर कदाचित 4थ्या क्रमांकावर आला असता तर ही स्थिती 54 वरून 74 वर गेली असती परंतु जर तरला थाराने या चिप शॉट खेळला जातोय आमीर पुढे सरसावेल मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेल तत्पूर्वी आराम के साथ एक धाव खेळपट्टीवर निघून येईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय अतिशय एकविरा चषक साखरेचं अप्रतिम आयोजन डोळ्याचं पारणं फिटेल असं नेत्रदीपक आयोजन आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब एक सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या बारकाईने लक्ष देत असताना सातत्याने पाहायला मिळत आहेत कारण कौतुक करावं असं वाटतं आणि प्रत्येकाने कौतुक आणि प्रशंसनीय अशी मात्र भूमिका निभावलेली आहे ती म्हणजे रुपेजी पाटील यांनी. ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वीकारला परंतु जीवाची आकांता करता करता चेंडूने साथ दिली नाही चौकार 4 या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 26 वर जाऊन पोहोचली गेली. या 9 दिवसांमध्ये पीके डीजीची खूप सुंदर साथ लाभली क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काल क्वालिटी दर्जाचं थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले होते आमचे पियुष डीजे ऑपरेटर आणि आज सौरभ तरे ती जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत सुभाजी कदम यांचा डीजे. ऑफ साईडला खेळला गेलाय बराच वेळ चिन्ह हवेत 1 2 3 आणि 4थ्या वेळेला मुकेश कॅरी करण्यासाठी आले होते तिथून जेल सुटतोय कॅश ड्रॉफ्ट होते आमीरच्या माध्यमातून. इंदा आमीरने जर आपण पाहिलं तर अंडर 24 खेळलंय क्रिकेट 27 धावा विजयासाठी लक्षात असू द्या 28 धावेची आवश्यकता येणारे बॉल 24 बॉलमध्ये 28 धावा ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. चला या आपण सुदाम पाणेरा गंगाराम जाधव नाशिक पाणेरा दत्ता पेंटर ग्राउंड स्टाफ आहेत आणि खऱ्या अर्थाने ही पिच जी बनवलेली आहे हे 4 आमचे अनमोल रत्न खऱ्या अर्थाने डायमंड आहेत हे म्हणायला हरकत नाहीये. ग्राउंड स्टाफला आज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किती मोठा प्रतिसाद दिला जातो आणि त्यांची जी आज आपण पाहू शकतायत
खऱ्या अर्थानं भूमिका काय असते, याचं प्रात्यक्षिकरण, त्यांचा रिस्पेक्ट काय असतो, आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय. जेव्हा रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच मिळाली, जे काही मात्र मानधन होतं ते मात्र आपण पाहू शकलात, रोहित शर्माने ते मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर त्याने सुपूर्त केलं ते ग्राउंड स्टाफला. नाशिकचे पाणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. नरेजी पाटील साहेब, प्रफुल कुडी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. खऱ्या अर्थानं मित्रांनो, हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. कारण क्षेत्र असं स्वतःच असं निर्माण करा की तिथे फक्त तुमचा पर्याय म्हणून उपयोग केला नाही पाहिजे, तर हक्काने मात्र सांगता आलं पाहिजे की हे आमचे पीच क्युरेटर आम्हाला हवेत. आता वसीम शेख यांच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया स्वागत. सुदाम पाणेरा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या पीच क्युरेटरसाठी. या ठिकाणी मी विनंती करेन की जोरदार टाळ्या येऊ द्या आमच्या व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी 9 दिवस अशाच पद्धतीने मात्र ठेवणं, सातत्याने त्याची देखभाल करणं, कोणत्याही प्रकारची चीर किंवा भेगा तडा गेलेला नाहीयेत. आतापर्यंत एवढं रणरंत ऊन असल्यानंतर सुद्धा ती खेळपट्टी जणू काही कालचा पहिला दिवस होता. गंगाराम जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. 26 धावेची आवश्यकता, गुड डिलेव्हरी, खूप चांगला चेंडू. या गंगाराम जाधव साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान नरेजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपलं यथोचित स्वागत सन्मान करावं. पिच क्युरेटर कसे असावेत, खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप नंतर जर आपण पाहिलं तर ही खेळपट्टी सुद्धा अप्रतिम. क्लीन बॉलच्या माध्यमातून नील या वेळेला खेळण्याचा प्रयत्न डबल माइंड मध्ये होते, सॉफ्ट हँड ने खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि सरळ चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला. इथे दांडी गुल फलंदाज बाद आणि त्याचप्रमाणे दत्ता पेंटर या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होतील, त्यांचं सुद्धा आपण करणार आहोत वेलकम. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मान वंदना, त्रिवार अभिवादन. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या पीच क्युरेटरचं या ठिकाणी स्वागत सन्मान केल्यानंतर आज अतिशय रुपेजी पाटील प्रत्येक बारकाईने लक्ष देतात. कारण कधी कधी स्पर्धा होतात परंतु पीच क्युरेटरची रिस्पेक्ट कधी कधी पाहायला मिळत नाही, परंतु इथे प्रत्येकाला रिस्पेक्ट देणे ही स्पर्धा म्हणजेच यशस्वीरित्याच्या मार्गावर पाहायला मिळते. लेग ग्लान्स केला होता या वेळेला आपण पाहू शकाल, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली होती दीपिनच्या माध्यमातून, चिरागच्या माध्यमातून. चिराग बारी, संघाची धावसंख्या फलकावर 31 विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 24 धावेची आवश्यकता, म्हणजेच इथून सामना परिपक्व होऊ शकतो, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्यासाठी करावे लागतील तुम्हाला प्रचंड मेहनत, अपार कष्ट. पुन्हा एकदा फहाद स्वतः एज अ कॅप्टन वेळा सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रीट ड्राईव्ह अमीर आणि वेळेला चेंडू जरूर उसी घेतली होती परंतु ॲक्युरेट लक्ष होतं. जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुम्ही कॅपचा उपयोग करा, गॉगलचा उपयोग करा, असं नाही आहे की तुम्ही ब्रँडेड गॉगल मात्र या वेळेला परिधान केलं पाहिजे. एक साध्या सिम्पल असलं तरी चालेल, कारण जेणेकरून सूर्याची प्रखरकिरणं तुमच्या डोळ्यावर पडणार नाहीत. गुड डिलेव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. फहाद ॲज अ कॅप्टन कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ अक्युरेट, 32 धावा फलकावर, 23 धावेची आवश्यकता, येणारे बॉल आहेत 18. प्रफुलजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. शब्द सुमनांनी आपलं सहर्ष स्वागत आहे. बारडोली गावातील अनमोल रत्न, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32. आता 18 बॉल आणि 23 धावा. यस पंच, मोटरसायकल आहे ती प्लीज कृपया करून थोडीशी हटवा, जे पंच इशारे करतायत तिथून. किशोरजी वजेसाहेब त्या ठिकाणी आहेतच. अगदी दुपारच्या सत्रामध्ये शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा मराठी दणका आदरणीय सन्मान्य मिलिंदजी काशीनाथ किनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तिथून बक्षिसांची खैरात आणि प्रत्येकाला आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जातील. आदरणीय सन्मान्य जितीजी वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 32 धावा 18 बॉल 23 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केली जाते. एका साईडला रिद्धी इलेव्हन मनोर संघ मनोजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला जय भवानी दांडाखाडी एक सफाळे विभागातून बलाढ्य संघ म्हणून 2 ते 3 टूर्नामेंट मी पाहिल्या. समालोचन करताना हा संघ क्वालिफाय होत नव्हता, परंतु आज अखेरकार जर आपण पाहिलं तर त्या दिवसामध्ये तो क्वालिफाय झाला. 96 धावा त्यांच्या हायस्ट टोटल होत्या. त्यांना बीट करत आपण पाहू शकला जवळजवळ 104 पर्यंत मजल मारली वसई चॅम्पियन या संघाने, ज्यामध्ये 62 धावांचं कॅटिंग मानकरने खेळ केला, ज्याला मॅन ऑफ द सिरीज एक बाईक मिळाले जुचंद्रच्या परिसरामध्ये. आणि 14 तारखेपासून एक अजून स्पर्धा येते, मोहनदादा पाटील अर्थातच भाई यांची ती स्पर्धा पाहायला मिळते. एक शिवसेनेचे अप्रतिम शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणून ओळख आणि द ग्रेट मराठाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 14 ते 18 असा क्रिकेटचा रणसंग्राम. 1 लाखाची स्पर्धा. खोलवर चेंडू होता, यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली. आमिर आज थोडीशी गफलत करतोय, बॅकअप चांगला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते 34. विजयासाठी आता 21 धावेची आवश्यकता. कनात रायडर्स संघाचे प्रोपरायटर अर्थातच निलेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं करूया शब्द सुनांनी वेलकम. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली, 21 धावेची आवश्यकता. इथून मॅच बनू शकेल, गेम चेंजर खेळाडू कोण बनेल? विकेट टेकर गोलंदाज उमर गुल आहे नो डाऊट. पंचांकडे दाद लाऊड अपील होती जरूर. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळला. चिराग बारी क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. सामना रफ अँड टफ, आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं, सामना कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु आम्हाला चांगलं क्रिकेट पाहण्यास मिळालं पाहिजे. तो दिवस आमचा फुकट गेला नाही पाहिजे. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, खूप चांगला फटका. आमिर पुन्हा एकदा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना इट इज नॉट युअर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर कधीच होत नसतो, त्याचंच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं प्रात्यक्षिकरण. चेंडूला यावेळेला रोकलं, 2 धावा वाचवल्या आपल्या संघाच्या माध्यमातून, आणि संघाची धावसंख्या फलकावर 36 धावा. आदरणीय वैभवजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतं, ज्यांनी पुढील वर्षामध्ये 2 संघांना टी शर्ट देण्याची ग्वाही केले आणि तेच या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. दिनेश कडू त्यांच्या समवेत माजी सदस्य म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं यावेळेला ज्या पद्धतीने लेग बिफोर विकेट, मात्र या ठिकाणी जरूर मागण्याची अपील केली होती, LBWची अपील होती. संघाची धावसंख्या स्थिरावले 36, आता दडपणाखाली संघ येताना पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच वीर तानाजी पारगाव टीम, प्रवीण अजिंक्य निलेश अनिकेत या सर्वांचं करूया धन्यवाद. पुन्हा एकदा बॉल होते यार, यावेळेला सरळ बॅटने खेळा गेला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड. आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी येईल यावेळेला कणखर अप्रतिम कडक शॉट चौकार. थँक्यू. 40 धावा फलकावर विजयासाठी, इथून 15 धावेची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग, चिराग बारीच्या बॅट मधून आज जबाबदारी स्वीकारले. खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी ही स्पेशालिटी आहे उमर गुल या गोलंदाजाची. ब्लॉकल मध्ये चेंडू होता, स्वतःला ब्लॉक करून घेतलं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली 40. येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 7.50 अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल जय भवानी दांडाखाडी टीमला. यावेळेला 15 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला धावाया कराव्याच लागणार आहेत, याची दखल घ्या. आलेले आमचे सर्व लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग यांचं करूया आपण वेलकम या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात. अतिशय एक दमदार आणि शानदार स्पर्धा पाहायला मिळते, सर्वांच्या मनामनावर आणि कणाकणावर राज्य करणारी ही स्पर्धा, अर्थातच एक विरा चषक साखरे 2024. एक वर्षा अगोदरच डेट अनाउन्समेंट केली जाते, परंतु एक वर्षाची अगोदरची डेट अनाउन्समेंट केल्यानंतर काही दानशूर व्यक्तिमत्व असतात की आम्ही सुद्धा या स्पर्धेला हातभार लावू, आणि ते सुद्धा ऑलरेडी पूर्णपणे झालेलं आहे असं रुपेजी पाटील यांनी आम्हाला नमूद केलं. पुन्हा एकदा बॉल तयार, मॅन ऑफ द सिरीज सचिनजी
किनी यांच्या माध्यमातून आपण पाहताय सायकल ऑन साइड ला बॉडमॅनचा उपयोग केला. दिपेनच्या बॅट मधून येतोय सागर कुडूच्या या वेळेला स्वागतासाठी चेंडू निघून जाईल सहावर. दिपेन या संघाचा बाहुबली आहे. आज जरी जिग्नेश बारी नसला तरी सुद्धा दिपेन म्हणतोय माझ्यावर जबाबदारी त्याने सोपवले मी ते काम फत्ते करणार हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या फलकावर 46-46. गुड बॅटिंग. स्विच इट करण्याचा प्रयत्न स्वतःवर निराश. इथून फहादने गेल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या एक विकेट मिळवला होता त्यालाच टार्गेट केलं चॅलेंज स्वीकारलं आणि यावेळेला सकारात्मक दृष्टिकोन काय असतो यावेळेला हेलिकॉप्टर शॉट परंतु लँड यावेळेला आपण पाहत आहेत मिस्टर अंबिया च्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. गुड कॅच फलंदाज बाद दिपेनच्या एक चांगल्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. धन्यवाद सौरभ तरे. 46 धावा फलकावर विजयासाठी 9 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. 9 बॉल आणि 9 धावा जरी असल्या तरी सुद्धा एक एक बॉलसाठी संघर्ष करावा लागतो हे आपण या स्पर्धेमध्ये कित्येक संघांना पाहिलंय. यानंतर एक अप्रतिम लढत पाहायला मिळेल कणाद रायडर्स बहाडोली आणि त्याच्या अगेन्स्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ओम साई बिलिव्हर्स सरगम सरपाडा. निलेजी कुडू साहेब आणि प्रफुल्लजी कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. मंगेजी पाटील टेंबी खोडावे या ठिकाणाहून मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांची सुद्धा टेंबी खोडावे प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला आमच्याकडून सुद्धा शुभेच्छा असतील कॉमेंट्री स्टुडिओकडून त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 39 विजयासाठी 9 बॉल 9 टायमरचा विचार केला तर जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत 21 मिनिटे आणि 30 सेकंद झालेत. गुड डिलेवरी खूप चांगला चेंडू म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाही आहेत कारण दोन्ही संघ असे आहेत की शेवटच्या चेंडू पर्यंत लढणारे म्हणून ओळखले जाणार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 46 विजयासाठी 9 धावा 8 बॉल 8 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 9. यावेळेला क्लीन बोल्ड सुपर ऑफ डिलिव्हरी अप्रतिम सिंगल डबलला महत्व दिलं नाही आणि त्याचा नतीजा मात्र या वेळेला आपण स्कोर कार्डवर पाहतायत प्रत्यक्षात आपण पाहू शकाल. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आणि या बेसिकला विसरत असताना आता अंगलट येत असताना पाहायला मिळतोय हा सामना. येणारे बॉल 7 आणि 7 बॉलमध्ये 9 ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण निलेजी कोडू साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. बहाडोलीचे एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहे कनात रायडर्स बहाडोली संघाचे करते धरते आणि मला अजून तो क्षण आठवतो ज्या वेळेला पालघर चषक होतं 2016 आणि शार्दूल ठाकूर त्यांच्या 4-व्हीलरमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ते आले होते सतुकदम विद्यालय या मैदानात. संदीप दादा परदेशी यांची ती स्पर्धा आणि त्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं की शार्दूल ठाकूर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करेल परंतु लगेच दुसऱ्या दिवसात रणजीमध्ये त्यांची निवड झाली आणि एक चांगला खेळ आपण सातत्याने पाहू शकलात. प्रफुल्लजीकडून या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. बहाडोलीचे अनमोल रत्न आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. 7 बॉल
नऊ धावा, काय सामना होता, कुठे आला कुठे, चित्त थरारक, रोमहर्षक. ऑन साइट ला यस टेकन. जितू भानुशाली कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय फहद. दोन षटक, अकरा धावा, चार गडी बाद केले. आणि काय गोलंदाजी या वेळेला करत असताना आपण पाहू शकाल. आता सहा बॉल, सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये विजयासाठी नऊ. मुनीत कुडू एका साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जतीन किनी आपण पाहू शकाल. आणि कृपया करून जे स्टँड मध्ये बसलेत, जे त्याचे परम मित्र आहेत, त्यांना विनंती करेन की प्लीज आपण उतरायचं आहे तिथून. कृपया करून आमच्या पुनीत कुडू, आमच्या कॅमेरामॅनला डिस्टर्ब करू नका. आज त्यांना थोडंसं या वेळेला जरूर डिस्टर्ब होईल, परंतु ते करावं लागणार आहे. कधी कॅमेरा आमच्या व्यासपीठावर फिरेल, तर कधी कॅमेरा ऑन गोईंग मॅच कडे फिरेल. सहा बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर नऊ धावेची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि विजयासाठी नऊ धावा. जर मनोहर संघ या ठिकाणी विजयी झाला तर मुनाफ शेख दहिसर एक ऑलराउंडर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मनोहर टीमसाठी ऑनलाइन जीपे करतील. रत्नाकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण वेलकम. सहा बॉल आणि नऊ धावा. म्हणतात ना हिमतीने हरा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिंमत हरू नका. पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जितू भानुशालीला निवडला. यस, चिराग बारी च्या खेळीला पूर्णविराम. सहा बॉल आणि विजयासाठी. आता मात्र आपण पाहिलं होतं नऊ धावींची गरज असताना, आता पाच बॉल, नऊ धावा. व्हॉट अ मॅच. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाही, कारण अशा सामन्यांमध्ये आपण पाहतो फक्त तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता फार महत्वाची गोष्ट असते. आणि चिराग बारी या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती, परंतु इथे मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर फक्त तुम्हाला विचार करावा लागतो की मी शॉर्ट सिलेक्शन चुकीचं खेळलो होतो. इथून पाच बॉल नऊ, अकरा बॉल मध्ये नऊ धावेची आवश्यकता असताना सलग सहा चेंडू निर्धाव गेलेत. म्हणजे तिथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलेलं नाहीये. जय भवानी दांडाखाडी टीमने दांडाखाडीकर मॅचचा आनंद ऑनलाईन घेत असतील, ते सुद्धा आता विचारात पडले असतील की हे काय करतायत फलंदाज. निक नेम नावाने मात्र थोड्याफार कुठेतरी कानावर शब्द येत असतील. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंचांनी ऑब्झर्व केला. परीक्षण निरीक्षण करून आशुतोष व्यवहारे सर यावेळेला दर्शवत आहेत. यस, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 47 विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. 5 बॉल 8 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी. या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि इथून कोणता फलंदाज बाद होईल, स्ट्राईक एंडला जो आपण पाहू शकता त्या फलंदाजाला बाद व्हावा लागेल. आता ह्या वेळेला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. आता फक्त एकच चर्चा की मनोर की दांडाखाडी, दांडाखाडी की मनोर, याच मध्ये आता एक चुरस निर्माण झाले. आज त्या खेळाडूंची मात्र आता ताजात होत असेल. संदीप, जिग्नेश, धीरज, 4-8 विकेट जर आपण पाहिले तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. 4 बॉल 8 ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. म्हणून म्हणतात ना आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.
स्ट्रगल करावं लागतं क्रिकेटच्या मैदानात असो किंवा आयुष्याच्या मैदानात. स्ट्रगल फार महत्व हा शब्द पाहायला मिळतो. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या उभ्या आयुष्यात न मिटणारा जो शब्द असेल ना तो संघर्ष. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. दिलीप पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया वेलकम. खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. पुन्हा एकदा विकेट मिळेल का, सातवा धक्का बसेल का, स्वतःचे एफर्ट यावेळेला कामास आले आणि इथून सातवा धक्का बसतोय. आता बॉल आहे तीन, तीन बॉल मध्ये विजयासाठी आठ धावेची आवश्यकता. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट मॅच. देऊया आपण सौरभ तरेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कडक मॅच. धन्यवाद सौरभ. म्हणूनच आनंदी आनंद झालाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. चेहऱ्यावर मात्र थोडस कुठेतरी दुःख तर कधी सुख आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यात यशाचे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत नाहीत, म्हणजेच आपोआप उघडत नाहीत, तर त्यासाठी करावी लागते तुम्हाला प्रचंड मेहनत. आणि प्रचंड मेहनत केल्यानंतर ऑटोमॅटिकली म्हणण्याऐवजी त्या प्रचंड मेहनतीचे दरवाजे तुम्हाला देऊन जातात यश. आता तीन बॉल आठ, ग्रेट मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट मोड द विकेट. मुकेश वांगडचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय अमीर की फहाद. फहाद मात्र पुढे सरसावेल, चेंडूला फील करेल अक्युरेट, परंतु ताहार रईस चुकी करतायत. ही चुकी कदाचित महाग ठरू शकेल की नाही येणारी वेळ दर्शवेल या दोन चेंडूंमध्ये. आता दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये सहा धावा. काय सामना चित्त थरारक रंगलाय. कोणत्या संघाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल, कोणता संघ आज या स्पर्धेतून बाहेर जाईल, कोणत्या संघाचं आव्हान जिवंत राहील. कारण एक वर्ष 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 525,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच एक वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. दोन बॉल सहा, ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता, बॅट खाली आदळली, चेंडू सरळ निघून जातोय तारहीच्या हातामध्ये. आता संपूर्ण जबाबदारी मात्र अवधूतवर आहे. अवधूत ऍज अ कॅप्टन आज रोल अदा करेल का. एक बॉल आणि विजयासाठी सहा धावा, कंपल्सरी चेसिंग. एक बॉल सहा धावा, एक बॉल सहा धावा. चेतन शर्माचा आपण नेहमीच पाहिलंय, परंतु राजेश चव्हाणने सुद्धा पाकिस्तान संघाबरोबर एक चेंडू सहा धावीची गरज असताना तो षटकार ठोठावलेला सुद्धा आहे. परवाच्या दिवसामध्ये एका पुस्तकामध्ये मी वाचलं. आणि यावेळेला आपण पाहतायत प्रेडिक्शन कशा पद्धतीने केलंय, तर डेफिनेटली मनोजी पाटील खुश असतील का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या उद्या या सामन्यासाठी. एक बॉल सहा धावा. पुन्हा एकदा बॉल तयार, मुकेश वांगड. इथून मात्र जय भवानी दांडाकाडी संघाचं स्वप्न धुळीस मिळालं. आणि काय गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारे. हे जर जय भवानी दांडाकाडी संघाने युट्यूबवर जाऊन पाहिलं तर खरोखर अक्षरशः मात्र पश्चातापाची हीच वेळ ती मात्र या ठिकाणी पाहतायत. प्रेडिक्शन केलं होतं आणि मनोज पाटील पुरस्कृत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे एखाद मात्र क्षणाला आपण पाहिलं तर डेफिनेटली थोडं टेन्शन आलं होतं. आज पाटील परिवार खुश आहे जसं मनोज